अध्यक्ष महोदय, सन्माननीय उपमुख्यमंत्र्यांचं सुरुवातीलाच मी अभिनंदन करेन. ज्या प्रमाणामध्ये आणि ज्या पद्धतीने बिडडीचा विकास केला गेला, त्याच धर्तीवर बोरिवली येथे असलेल्या MHB जुनी कॉलनी, ज्याच्यामध्ये जवळजवळ 26 इमारती येतात, 1670 लोक त्यामध्ये राहतात, एका बिल्डरला तो विभाग विकास करण्यासाठी दिला होता, पण गेले 23 वर्ष तो विकास झाला नाही. आणि त्यामुळे या बिल्डीच्या धर्तीवर किंवा गोरेगाव येथील मोतीलाल नगरच्या धर्तीवर याचा विकास करून त्यामध्ये राहत असलेल्या कुटुंबांना किमान 650 चौरस फूट, कारण का विकासकाने 540 चौरस फूट देण्याचं मान्य केलं होतं, म्हाडाने त्या विकासकाला इरादा पत्र सुद्धा दिलं होतं, पण गेल्या कित्येक वर्षापासून तिथे काम झालं नाही आणि म्हाडाने त्याचं इरादा पत्र रद्द केलं. अतिशय चांगली गोष्ट, सन्माननीय गृहनिर्माण मंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार ते झालं. प्रश्न असा आहे की याच धर्तीवर BDD आणि BITच्या धर्तीवर त्या जुन्या MHBचा विकास करून त्यामध्ये राहत असलेल्या कुटुंबांना 650 चौरस फुटाची जागा ही शासनाच्या माध्यमातून देण्यात यावी अशी माझी विनंती. सन्माननीय सदस्य सुनील राणेजींनी MHB कॉलनीच्या संदर्भातला जो विषय या ठिकाणी मांडलाय, मी त्यांना आज एवढंच आश्वासित करू इच्छितो की निश्चित त्याची व्यवहार्यता आम्ही तपासून बघू आणि म्हाडाच्या माध्यमातून व्यवहार्य असेल तर तो प्रकल्प निश्चित हाती घेण्यात येईल. किती स्क्वेअर फूट जागा द्यायची या संदर्भात म्हाडाचे काही निकष आणि नियम आहेत, त्या निकष आणि नियमांमध्ये बसवून ते द्यावं लागेल. अधिकची जागा द्यायची असेल तर त्या संदर्भात काय कारवाई करता येईल याचा विचार आपल्याला करावा लागेल. आणि म्हणून आज मी एवढंच आपल्याला आश्वासित करतो की आपण हा प्रस्ताव मांडलाय, सकारात्मकतेनं बाळा याच्याकडे पाहिल आणि त्याच्यावर निर्णय करेल.